पाथर्डीगाव, पिंपळगाव, बहुला, अंबड, चुंचाळे, धरणगाव, वाडीवरे, विल्होळी यासारख्या शेतीबहुल भागातील सामान्य शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी द्राक्षाचे दर कोसळले आहेत, त्यातच आता अवकाळीने झुडपल्याने उत्पादन खर्चही भरून निघतो की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. आधीच भाज्यांचे भाव नसल्याने कवडीमोल भावात विकावे लागत असल्याने शेतकरी मेटकुटीस आलेला आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या पावसाळ्यादरम्यान शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असताना त्या पिकांचा सरकारने केलेल्या पंचनाम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नसताना पुन्हा एकदा या आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याने पुन्हा एकदा सरकारकडे या अवकाळी पावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान लवकरात लवकर भरून निघावं अशी अपेक्षा केली आहे. रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरातील पाथर्डी ते नासर्डी दरम्यान पिंपळगाव, अंबड, विल्होळी सह सर्वच मळे भागात हाती आलेल्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे लागलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरालगत असलेल्या गावांमधून शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, गहू, टोमॅटो तसेच पालेभाज्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अकाली झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे द्राक्षाच्या घडाला लावलेले पेपर फाटल्याने द्राक्ष मण्यांना तडे पडले. यामुळे विदेशात माल विकला जाणार नाही, कमी दराने विक्री केली तर खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांचा तर येत्या 2 ते 4 दिवसात व्यापारी माल नेणार होते, पण त्या आधीच मालाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच गहू पिकाबरोबर टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, पालेभाज्याही भुईसपाट झाल्या आहेत. मालाला चांगला भाव मिळाला असता पण पावसाच्या लहरीपणामुळे कवडीमोल भावाने विक्री करावी लागणार आहे. शासनाने शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची मागणी शिवसेनेचे त्र्यंबक कोंबडे, बालम शिरसाट, बंडू धोंगडे, धनंजय गवळी, विष्णू कोंबडे, अंबादास जाचक, सदाशिव जाधव, विश्वनाथ मुंडे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे. यांसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.